चुकतो तो माणूस आणि वारंवार चुकतो तो अमेरिकेचा माणूस। आता आपण जी चित्रफित पाहिली ती आमच्या राजकारणाहून वेगळी आहे असं मला वाटत नाही। मिस्टर बुच आणि उद्दाम हुसेन यांची जी एकमेकावर कुरघोडी करण्याची खेळी आहे ती या कार्टून फिल्मपेक्षा वेगळी आहे असं नाही मला वाटत। आणि ही चित्रफित दाखवण्यामागचा आमचा उद्देश तोच होता की आम्ही कसं शिताफीनं त्याला पकडलेलं आहे एकही गोळी न मारता। तर आता आम्ही तुम्हाला दाखवत आहोत ओरिजिनल चित्रफित ज्याच्यामध्ये आहे ओरिजिनल उद्दाम। तीच दाखवा नाहीतर एखादी लव्ह स्टोरी दाखवायला नको ते पाहावं लागेल। पेट्रोल प्या। आता आपण एका गुप्त ठिकाणी आलेलो आहोत जिथे उद्दाम हुसेन हात आहे की नाही याच्या चाचण्या सुरू आहेत। तोंड उघड। हे बघ, आम्ही अमेरिकेचे नागरिक आहोत, आम्ही तुझ्याशी अत्यंत सौजन्याने आणि प्रेमाने वागतोय। दात बघो। बगदाद म्हणजे हा अजूनही बगदादला विसरलेला नाहीये, म्हणजे हाच तो उद्दाम हुसेन। दोन वेगवेगळ्या प्रकारचे दात, म्हणजे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे, म्हणजे हाच तो उद्दाम हुसेन। केस किती विरळ झालेत केस। गॉन केस, पेंटागॉन केस, म्हणजे हाच तो गॉन केस उद्दाम हुसेन। कान खूप हलके आहेत। हलक्या कानाचा माणूस म्हणजे हाच तो उद्दाम हुसेन। नाक बघो, इकडे बघो, अरे किती वर करतोयस, खाली कर। पडला तरी नाक वर, म्हणजे हाच तो उद्दाम हुसेन। जीभ बघो, अरे बापरे, टाळ्याला कशाला लावली आहे, उचलली जीभ लावली टाळ्याला, म्हणजे हाच तो उद्दाम हुसेन। अरे बापरे, हे बघा, तुम्ही चिडू नका, आपलं काही भांडण नाही का, मलाही त्यांनी सांगितलं ना ते बुच्च, त्यांनी विकास बैगला बरा हा सी बबल हा बाहु खूप निघले बरे हेसर भाई हबल कस नाही बरा हा सल भाई होनी हाक जुसल बिगल नी लाबा उगस हा हाक जोगरे हाक जोला हाक जोला यगा सारा हाबा। याचा अर्थ मला दाढी करायची आहे। दाढी करायची हा, हाच तो उद्दाम हुसेन। यात हसायला काय झालं, मी अमेरिकेवर मुद्दाम हसेन। अरे बापरे, याच्या पोटात काय बघा, केमिकल वेपन्स, रासायनिक अस्त्रांचा साठा, म्हणजे हाच तो उद्दाम हुसेन।